आपला सेटअप दाखवतो, कारण मी आज सेटअप थोडा चेंज केलेला. चलो हारले कोकण. की जर मी मुंबई गोव्याने आता गेलो तर लोकांना शिमगाला जायला हा व्हिडिओ ठरेल उपयुक्त. आई गॅरंटी शिवाय घालणार आयफोन साठी. बघा बघा, इकडे हा पाय जरा मध्ये खरा. कोकणाची जाणीव ठेवणारा माणूस त्याला तुम्ही निवडा. हे बघ हे बघ हे बघ, अरे देवा महाराजा, आज आनंदी आनंद झाला. असं काय पडलं? काय कळत नाही मला, असे पॅचेस का ठेवलेत ना, अजून मला हा प्रश्न पडलाय. तुम्हाला जर कोणाला याचं उत्तर माहिती असेल ना प्लीज कमेंट करून. एसएल वेल नाही जाऊंगा मैं, मुंबई गोवा आऊंगा मैं. अरे हा बघ ठोकली बघा इकडे आईला. हे बघा इकडे, मला पर्सनली ग्रुप राईड बजारा पण आवडत नाही. अरे वापरा तो आणि कामं करा लवकर. आपल्या आयुष्यातून हे पॅचेस आणि पेवरला कधी येतील काय माहिती. आपल्या लांजातला एक सबस्क्रायबर आहे, आपल्या युट्यूबची फॅमिली आहे, तसा युट्यूब चॅनल आहे सन्मुख व्लॉग, नक्की पाहत आहे अयोध्याचे व्लॉग. कोकण टू अयोध्या क्या बात है. एव्हरेज देते आहे 34.9 चा एव्हरेज. नमस्कार मंडळी, तुमचं आपलं युट्यूब ट्रॅव्हल वगैरे आपलं मनापासून स्वागत आहे. फायनली तो दिवस आलेला आहे जो आपली स्वप्न सुंदरी म्हणजे आपली हार्ली चालली कोकणामध्ये फर्स्ट टाइम आपल्या गावी लांजाला. तर आज तारीख आहे 8 मार्च आणि सकाळी काय ते ऑलमोस्ट 6 वाजता आपण निघालो आहे. आत्ता आपण येऊन पोचलो आहेत त्या ब्रिजवर जिकडे तुम्ही खालून गेलं की येतं अलिबाग वडखळ आणि स्टेट बाहेर पडतो मुंबई गोवा हायवेला. हे बघा आपण पोचलो आहेत इकडे. हे बघा इकडे खाली गेलं की वडके अलिबाग येतं स्ट्रीट आपण मुंबई गोवा हायवेला. तर इकडून आपण आपला व्लॉग सुरू करतो. आत्ताचे काहीतरी सकाळचे 7:45 ऑलमोस्ट मला 2 तास लागले इथपर्यंत पोहोचायला. तर मी ऍक्च्युली व्लॉग आत्ता सुरू याच्यासाठी करतो, कारण की लास्ट वीक मी अलिबागला गेलो होतो ना, तेव्हा इथपर्यंत रस्ता मी तुम्हाला दाखवलेला होता आणि मग खाली आपण लेफ्ट पाहून स्थळ बाहेर पडलो. म्हणून विचार केला पुन्हा दाखवण्याचा पॉईंट नाही, फक्त व्हिडिओ मोठा होईल त्यापेक्षा आपण इकडून व्लॉग सुरू करू. तर मंडळी आपण आता निघूया. तुम्हाला निघायच्या अगोदर आपला सेटअप दाखवतो, कारण मी आज सेटअप थोडा चेंज केला. आपलं टॉपबॉक्सचं पाटी आहेच, आपली टँक बॅग जी होती मोठी वाली टँक बॅग ती मी आता लावली इकडे पाटी, आणि वरती शूज आणि चप्पल आहे ते पूर्णपणे बंजी करून बांधून घेतलेलं आहे मी. पुढे मी लावला हा लहानसा टँक बॅग, तो आहे गॉड्स कंपनीचा, पुरेसा आहे. हे बघा ओपन केल्यावर रुमाल आपला असतोच. हा कॅमेरा मला आता हेल्मेटला लावायचा आहे. माझ्याकडे मेमरी कार्ड आहे, एक बिस्किट ठेवलेलं आहे, पाण्याची बॉटल राहते, वॉलेट राहतं, आणि आतमध्ये हा हे बघा आतमध्ये अजून एक कॅमेरा आहे आणि मध्ये परफ्यूमची बॉटल आहे आणि ते चार्जर आहेत आतमध्ये, आम्ही बॅटरी आहेत आतमध्ये. आणि हा वाला कॅमेरा मी इकडे माउंट करणार आहे पुढे आपला फ्रंट शॉट घ्यायला. बाकी आपली हार्ली अशी दिसते बघा, एक नंबर वाटते एक नंबर. चलो हार्ले कोकण. चला आम्ही आता आपला कॅमेरा माउंट करतो आणि तुम्हाला भेटतो मी गोप्रो सेटअप मध्ये. चलो चला मग मंडळी निघालोय आपण आता. गणपती बाप्पा मोर्या जय माताजी. बरोबर 8 वाजले निघालो, 15 मिनिटं आपल्याकडे टाइमपास झाली, म्हणजे व्लॉग वगैरे केला, पाणी वगैरे प्यायलो, मग फोनाफोनी केला, बायकोला फोन केला, आईला फोन केला, बहिणीला फोन केला, सर्वांना फोनाफोनी केला आणि मग फायनल निघालो राहिला आपल्या गावी. तर सर्वात अगोदर म्हणजे मंडळी आज 8 मार्च आहे, महाशिवरात्री आहे, तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्लस आज जागतिक महिला दिवस सुद्धा आहे, तर सर्व महिलांना जागतिक महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑफकोर्स तुम्ही हा व्हिडिओ कदाचित 18 किंवा 19 मार्चला पाहत असाल, कारण कसं आहे तुम्हाला माहितीच आहे आपण जेव्हा गावी जातो तेव्हा आपण व्हिडिओ स्टॉक करतो आणि मग घरी आल्यावर आपण ते एडिट वगैरे करून टाकतो त्यासाठी. तर आपला प्लॅन आहे राहिला 8 दिवस, म्हणजे 8 मार्चला आपण निघालो आहेत, आपण 16 मार्चला परत येऊ आणि मग 17-18 मार्चला एडिट करून आपण 19 पर्यंत हा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू, जेणेकरून जे शिमगाल गावी जातात बाहेर रोडनी ना त्यांना हा व्हिडिओ ठरणारा फायदेशीर करा आपण, कारण मी तुम्हाला देणार आहे आपल्या मुंबई गोवा हायवेचा लेटेस्ट अपडेट. टोटल मी 4 पार्टमध्ये बनवेन जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल. लाईक पहिला असेल आपला ट्रेन झाली वाटतं, तर पहिला असेल लाईक आपला मुंबई टू माणगाव. पण ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला ऑफकोर्स आपला अलिबाग टू माणगाव पाहायला मिळणार, कारण मी तुम्हाला सांगितलं की मागील व्लॉगमध्ये मी मुंबई टू अलिबाग तुम्हाला दाखवलेलं आहे. आता या पुढे रस्ता कसा आहे तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पहिला असणार आपला हा व्लॉग मुंबई टू माणगाव, मग माणगाव टू खेड, मग खेड टू संगमेश्वर आणि मेन म्हणजे संगमेश्वर लांजा, हे 4 पट्टे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मी अजून एक विचार करतो आहे, मी जेव्हा बॅक टू मुंबई येईन ना तेव्हा मी कदाचित बायपास मार्गाने येईन, आपला तो देवरुख मार्ग टू अटील संगमेश्वर
आणि मग आपला तो माणगावचा बायपास निजामपूर करत पाली मार्ग, ते पण तुम्हाला मी आय थिंक हे चार ब्लॉक संपले की लगेच मी तो पण ब्लॉक टाकेन, जेणेकरून जर होळीनंतर ज्याला कोणा परत यायचं असेल तर बायपास मार्ग कसं आहे हे सुद्धा तुम्हाला मी त्या ब्लॉकमध्ये दाखणी करून तुम्हाला व्हिडिओ ठरेल फायदेशीर आणि तुम्ही आरामात त्या बायपास मार्गाने येऊ शकता त्यासाठी. आणि मग त्यानंतर आपले जे कोकणामध्ये आपण ब्लॉग शूट करू ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. म्हणजे मी यूट्यूबच्या कम्युनिटीवर ना स्टोरी टाकलेली स्टोरी की मी आपली हार्डली फर्स्ट टाईम चालली आपल्या गावी लांजाला ना, तर मी कुठच्या रोडने जाऊ, एक म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि दुसरं म्हणजे आपला पुणे सातारा कराड मार्ग आंबाघाट. तर त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये तर ऑफकोर्स तुम्ही साईडला पाहत असाल ऑलमोस्ट 80% लोकांनी तर सांगितलं मुंबई गोवा हायवेज. आता आपण क्रॉस करतो गडब. आता गडबच्या इकडे बघा पुढे इकडे हे मध्ये काम सुरू आहे या साईडला, हे बघा इकडे म्हणजे असं गोल फिरून तुम्हाला बाहेर पडायला लागतं. आणि प्लस मी इंस्टाग्रामवर सुद्धा वोटिंगची स्टोरी टाकली होती, त्याच्यामध्ये बोललो होतो कुठच्या रस्त्याने जाऊ, तिकडे स्टार्टिंगमध्ये पुणे सातारा ला जास्त वोट होते स्टार्टिंगमध्ये, आणि त्यानंतर मुंबई गोवा हायवे जो वाढत गेला हो ते पण तुम्ही इकडे पिक्चर पाहत असालच. म्हणून फायनल विचार केला मुंबई गोवा हायवेने जाऊ, मी खूप आधी विचार केला होता की मी पुणे कराड मार्गे जाईन आणि येताना मुंबई गोवा हायवे करीन, पण मी हा पण विचार केला की जर मी मुंबई गोव्याने आत्ता गेलो तर लोकांना शिमगाला जायला हा व्हिडिओ ठरेल उपयुक्त, त्यासाठी आपण हा मुंबई गोवा हायवे शूट करतोय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की माझे मुंबई गोवा हायवेचे व्हिडिओचे वाट ॲक्च्युली लोक खूप पाहत असतात त्यासाठी, आणि हे पाहून ना मला खूप बरं वाटतं. आणि शेवटी आपली आणि शेवटी आपल्या गावी जायची मजा म्हणजे आपली मुंबई गोवा हायवेच आहे खरं बोलायला गेलं तर, भले रस्ता कसाही असू दे पण मजा तर आपल्या मुंबई गोवा हायवेनेच आहे. पण एकदा तरी मी गावी जाईन ना तर कराड मार्गे जाईन तो पण तर आनंद घेईन मी फॉर शुअर. चल आता आतापर्यंत रस्ता तरी बरा आहे, स्पीड ब्रेकर आहेत आणि ते पण चांगले डोंगर असे भीती वाटते चायला. हा चला. आणि हो मंडळींनो जर तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल नक्कीच फॉलो करा, तिकडे आपलं कोकणाचे रील स्टोरी वगैरे पोस्ट करत राहता. इंस्टाग्राम आय डी आहे सँडी अंडरस्कोर वीर, इकडे मध्ये फ्लॅश पण करतो बघा मी. आता वाजले बरोबर 8:10, तर विचार आहे कुठेतरी चहा प्यायचा, पण कुठेतरी टपरीवर चहा पिऊ हॉटेलमध्ये यायची इच्छा नाही आहे, कारण की आमुनी म्हणजे माझ्या बायकोनी डबा दिलाय नाश्ता पाणीचा, आणि दुपारी जेवायला आपण घरीच जाऊ. मी जो एकटा राईड करतो ना तर मी मला थांबायची इच्छाच होत नाही, जास्त भूक लागली तरच मी कुठे थांबेन, नाहीतर मी थांबायची जरा पण इच्छा होत नाही मला. स्वतःसाठी काय खर्च करा, माझं एकच आहे स्वतःवर खर्च नाही करायचा, आपल्या फॅमिलीवर करायचा, आपल्या मित्रांवर करायचा, जवळचे जे व्यक्ती असतात ना त्यांच्यावर खर्च करायचा, मला खूप बरं वाटतं. म्हणून मी आमू बाबू वगैरे असेल आई वगैरे असेल तर मी हॉटेल बिटलमध्ये थांबतो चांगल्या हॉटेलमध्ये, त्यांना पण असं आवडतं त्यासाठी. आता थोडीफार थंडी आहे, जो सकाळी निघालो होतो थंडी मस्त होती, आता थोडीफार थंडी आहे. आता सूर्योदय आपले वरती येत आहेत म्हणजे पुढे फुल गॅरंटी गरम होणार आहे फॉर शुअर. बाकी आपली हार्ली चालवायला ना एक नंबर मजा येते, एक नंबर. अलिबागच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की हार्ली चालवायला एक नंबर मजा येते, आणि आपल्या हार्लीची फर्स्ट राईड असणार आहे टुवर्ड्स कोकण म्हणजे आपल्या गावी लांजाला, कारण ही गाडी माझ्या आईनी पण नव्हती पाहिली. आई दोन गोष्टी नवीन पाहणार आहे, एक म्हणजे आपली गाडी आणि दुसरा आयफोन. आई गॅरंटी शिवाय घालणार आयफोन साठी बघा. पण ॲज अ कंटेंट क्रिएटर ना मी असं म्हणेन आयफोन ॲक्च्युली बेस्ट आहे, झूम इन झूम आउटचा ऑप्शन म्हणा कॅमेराची क्वालिटी म्हणा एक नंबर आहे सिरियसली बोलतो. म्हणूनच मी आयफोन प्रिफर केला, कारण की मी एकदा फोन घेतला ना तर मी काय 5-6 वर्ष मी तो फोन काढत नाही. माझा जुना हा विवोवाला जो फोन आहे तो मी लावतो GPSला, आता त्याला पण ऑलमोस्ट 5-6 वर्ष झालेली आहेत. आता इकडे हा मध्ये पॅच जर आपला खराब मिळाला आहे उतरल्यास बघा, इकडे हा पॅच जरा मध्ये खराब आहे. हळू 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 कधी होणार रे, कधी होणार आपला मुंबई गोवा हायवे काय कळत नाही यार, 17-18 वर्ष झाली. मला ॲक्च्युली एक गोष्ट कळत नाही, मला एकाने इंस्टाग्रामवर कमेंट पण केली की दादा की तू हे नक्की बोल ब्लॉगमध्ये म्हणून, की बाकीचे महामार्ग झटपट होतात आपलाच महामार्ग मुंबई गोवा होत नाही. म्हणजे आपले जे कोकणातले पॉलिटिक्स आहेत, आपले जे कोकणातले जे पुढारी आहेत त्यांना तुम्ही नीट निवडून द्या. कोकणातले जे पुढारी आहेत ते काय करतायत,
म्हणजे आपण जे त्यांना निवडतो ते चुकीचं आहे का? मी असं म्हणेन की शिकलेला पुढारी जो असतो त्याच्याबरोबर तुम्ही कोकणासाठी तो काय करू शकतो, कोकणाची जाणीव ठेवणारा माणूस त्याला तुम्ही निवडा, तरच आपला कोकणाचा विकास होईल, म्हणजे रस्त्याचा विकास होईल फॉर शुअर. आता कोकणातल्या गावागावाचे रस्ते एक नंबर झाले आहेत, पण आपल्या मुंबई गोवा हायवे काय होत नाही. हा बघा, हा परत एक मध्ये पॅच खराब आला, हे मध्ये पॅचेस खराब आहेत अजूनपर्यंत. हे बघा, आणि तुम्ही इकडे पाहाल तर इकडे तर रस्ता काम सुरू पण नाही झालंय, म्हणजे हा रस्ता तेवढाच लहान आहे आणि हा जुना रस्ता आहे. म्हणजे म्हणजे इकडे करणार आहे की नाही काही आयडिया, काय कळतच नाहीये. हा खड्डे बिड्डे आहेत तिकडे पण. आता परत पावसाळा लागेल आणि परत वाट लागेल. हा रस्ता किती लहान आहे बघा, दोन ट्रक आले तरी वांदे होतात चाळायला. त्या साईडला कुठे काम तर सुरू नाही आहे त्या साईडला, तिकडे ते बघा तिकडे. बघा झाला ट्रॅफिक जाम. आता हे जे फेवर ब्लॉक्स आहेत ते पण धड नाही आहेत, वरती खाली आबोड दोबडाचे आहेत. हे बघा कसे आहेत बघा फेवर ब्लॉक्स. अरे 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 अरे, फुल ऑन रोलर कोस्टर राईड आहे हा. हा आहे त्याच्या. हे बघा हे बघा हे बघा, अरे देवा महाराजा, इकडे पोलीस वगैरे उभी आहे काय माहित कशाला. बघा आता खड्डा बघा, इकडे खड्डे झाले सुरू. हा बघा हा पॅच मध्ये खराब आलाय बघा हावाला. हा मारे चला, आता चांगला पॅच एक लागलेला आहे. आता कितपत आहे ते तुम्हाला पुढे सांगतोच मी. आता मला तर केव्हा असं वाटतं ना की हा मुंबई गोवा हे पूर्णपणे होणारच नाही असं वाटतं, कारण काही ठिकाणी कामं सुरू पण नाही आहेत, काही ठिकाणी मध्ये पॅच तसेच पडलेले आहेत. होईल की नाही मला कळतच नाही यार. हा बघा हा चांगला पॅच एक आता बोललो तो संपला, पुढे परत एक खराब पॅच आलाय. लहानच आहे मग खराब पॅच आहे. आता हा पॅच एवढा खराब का, हाच पॅच एवढा खराब का ठेवलाय काय कळत नाही बाबा. आता जरा रस्ता चांगला मिळालाय, तिघा रस्ता तिकडे रस्ता काम चालू आहे आणि हा रस्ता ओपन ठेवला आवन जावनला. पण रस्ता चांगला आहे आणि मोठा आहे, ठीक आहे. कुठे पोचलो आता मी तुम्हाला कसं सांगू, अरे सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. आनंदी होणारच ना, आपण किती दिवसांनी माहिती आहे, ऑलमोस्ट 2 महिन्यांनी आलो का आपल्या कोकणात, आपल्या गावी लहान झाला. पण डिसेंबरला गेलो होतो त्यानं जायला मिळालंच नाही मला, आणि आईला पण असं भेटायची ओढ खूप झालेली आता. अरे हा ट्रक बघा, अरे देवा तम दाखवतो ना जवळून. हा बघा हा असा काय पडला चायला. हा म्हणजे खाली उतरला आणि तिकडे पडला असं वाटतं मला, का खाली जरा गॅप आहे ना ती. अरे देवा महाराजा चायला. ऍक्च्युली मी आधीच गेलो असतो गावी, पण माझं एक काम अडकलं होतं, त्याच्यामुळे मी ते नाही झालं मिळालं. शेवटी तर काम तर झालंच नाही आहे, छोटे विचार केला जाऊया आपण निघूयात म्हणून, आल्यावर ते काम करू संपू म्हणून. आणि आपण आपल्या हार्लीची टॉप स्पीड पण क्लॉक करणार आहेत. कुठे माहिती आहे, आपण कशेदी टनल सोडला ना, आणि हो कशेदी टनल सुरू झाला असं म्हणतायत, आपण तोपत मला पुढे पाहायला मिळणारच आहे नेक्स्ट ब्लॉकमध्ये. तर आपण कशेदी टनल सोडला की खेड पण रस्ता मस्त आहे, मोठाच्या मोठा रस्ता आहे, तिकडे आपण टॉप स्पीड खेचायला बघू. हा बघा, आ चांगला पॅच खराब संपला, परत खराब पॅच आला. ओहो खराब पॅच चांगलाच पुढपर्यंत आहे तो बघा, फूट पण खराब पाहिजे. हा मारे टोपी, काय कळत नाही मला असे पॅचेस का ठेवले ना, अजून मला हा प्रश्न पडलाय. तुम्हाला जर कोणाला असं उत्तर माहिती असेल ना प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे इंजिनियर कोण असेल कोणाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा याच्यामध्ये पॅचेस का राहतात. म्हणजे मध्ये चांगला असतो
पुढे चांगला असतो, मधले पॅचेस खराब का असतात? हा तिकडे काम चालू आहे, तिकडे ऑलमोस्ट असं काम होत आहे, पण पाठी पण असा होता आपला हा वाला बरा, पण हा पॅचेस खराब मध्ये खराब आहे का ते बाबा कोण सांगू शकेल का? जर कुठचा इंजिनियर पाहत असेल तर प्लीज बघा. आता पुन्हा हा रस्ता चांगला आलेला आहे. कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो गडबड आहे. किती वाजले आहेत? 8:30. भूक उठली, आता भूक लागली. ऍक्च्युली काय झालं, काल गुरुवार होता ना माझा, माझा गुरुवारमध्ये उपास असतो आणि नेहमी जेवतो रात्रीच मी, पण मी काल विचार केला की आपण जरा दुपारी जेवण घेऊ, रात्री मग आपण काय ते एनर्जी वगैरे पिऊन झोपून जाऊ हा विचार केला होता. म्हणून काल दुपारी जेवलो आणि रात्री फक्त एनर्जीच प्यालो. ॲलर्जी आता भूक लागली आहे ना, जे हा आयला हालत खराब झाली आहे. कारण इतक्या लवकर मला कधी भूक लागत नाही, पण त्यामुळे त्याचमुळे जास्त भूक लागली आपल्याला. किती सांगू मी सांगू कोणाला. आता इकडे पण पुढे लागलेत ना हे पेवर ब्लॉक्स, ते पण चायला वरती खाली वरती खाली आहेत. कुठचेही पेवर ब्लॉक धड नाही आहेत, हे बघा वरती खाली वरती खाली आहेत. आता इकडे पाहाल तर पुढे आलोय आपण, सेम पेवर ब्लॉक रस्त्यालाच आहे. रस्ता पण लहान आहे, ट्रॅफिक मध्ये चांगला जाम होतो इकडे सकाळचा, आपण विचार करा. काय रे बाबा अवस्था करून ठेवली आपल्या मुंबईगाव हायवेची. बस हलते बघ कशी आहे. मी तर असं म्हणेन ना ह्या मार्गे येऊच नका तुम्ही, तो पाली निजामपूरवाला जा बाबा तू जा. मी असं म्हणेन तुम्ही ह्या मार्गाने येऊच नका, तुम्ही तो पाली निजामपूरवाला घ्या आणि माणगावला एक बाहेर पडा असं मनातही वाटतंय. तो वाला ब्लॉग पण आपण नक्की शूट करू. थोडा लांब पडतो ॲक्च्युली तो, पण ठीक आहे यार, रस्ता तरी चांगला मिळतो. हे बघा आणि स्पीड ब्रेकर बघा, काय मोठे मोठे स्पीड ब्रेकर आहे अरे. त्याच्या आईला गाडी आपटली बघ ती साग हो. हा आपला जो रस्ता आहे तो आहे नागोटणे रस्ता, नागोटणे हो जा बाबा जा. चला आले पेवर ब्लॉक आले परत. आयुष्यातलं हे पेवर ब्लॉक जाणार कधी कोणास ठाऊक. अरे आई सागो काय वर कधी वर काल मारे टोपी. एसएल वर्ल्ड नाही जाऊंगा मैं, मुंबई गोवा आऊंगा मैं, अशी अवस्था आहे. आता आपण रायडर लोक जेव्हा आपली राईड असते नेक्स्ट डे वगैरे ना, आपण खूप एक्साइटेड असतो आणि त्या एक्साइटेड नादामध्ये आपल्याला रात्री झोप पण लागत नाही आणि मग सकाळी वांदे होतात. कारण की झोप खूप महत्वाची आहे, आपले कमीत कमी 6 ते 7 तास झोप मिळायलाच पाहिजे आपल्याला जर तुम्ही नेक्स्ट डे राईड करा असाल. कसं होतं ना सकाळी काय वाटत नाही निघताना वगैरे, पण जसं सूर्योदय वरती जो डोक्यावर येतो ना तर आपल्याला मग ते दमायला होतो, झोप लागायला लागते, म्हणून झोप महत्वाची आहे. मी पण ते विचार करतो. थांबा एक मिनिट, हा कुठे आलो आपण आता? हा आता आपण त्या मार्गे आलो आहे बघा, आपण दादा तिकडे आलो आहे जिकडून लेफ्ट मारलं की आपलं येतं पाली, पालीला गणपती आणि तिकडेच रस्त्याला किती खराब आहे हा रस्ता बघा. पाटी रस्ता आधी सुद्धा खराब होता पण आता तो रस्ता जरा बरा केला आहे, पण हा वाला पाच पूर्णपणे बाकी आहे. इथून आपण पाळी जाऊ, पाळीला पाळी पुन्हा वगैरे आपण जाऊ शकतो. हा पॅच अजूनपर्यंत खराबच आहे. हा मोठा पॅच खराब निघाला रे. शाबाश. आणि त्याच्यामुळे ट्रॅफिकून जाम पण होतो बघा. हा तर मी हे म्हणू होतो, हा तर मी हे म्हणू होतो की आपल्याला मग ॲक्च्युली झोप लागत नाही एक्साइटमेंटमुळे, पण ते चुकीचं आहे, झोप लागणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी पण ते विचार केला होता की काल आपण लवकर झोपू, म्हणून त्यासाठी मी काय केलं दुपारी
त्यासाठी मी काय केलं, काल मी थोडंफार धावपळ केली, लाईक गाडीमध्ये उन्हात मी बाहेर पडलो, आपली हार्ली घेऊन पेट्रोल भरलं, हवा भरली, चेन लूप केलं वगैरे, थोडंफार सामान वगैरे आणलं, जेणेकरून मी दमलो असेल आणि रात्री मला लवकर झोपला, म्हणून मी बरोबर 9:30 झोपायला गेलो. कधी नव्हे ते एसी साडेनऊला ऑन केली, नेहमी आपण 11 ऑन करतो, कधी नव्हे ते एसी साडेनऊला ऑन केली, हो झोप लागेल म्हणून, पण काही फायदा झाला नाही. छोटी झोप येईपर्यंत 11 वाजलेस. चायला खरोखर मी दमलो तर होतो मी, पण तरी मला झोप का आलीच नाही. कदाचित दोन कारणं असतील, एक म्हणजे ऑफकोर्स राईडचं एक्साइटमेंट आणि दुसरं म्हणजे झोपेची वेळ, कारण माझी झोपेची वेळ 11:30-12 आहे नेहमी, तसं म्हणू शकतो. आणि मग 9:30 झोपायला गेलो तर मग डोक्यात तेच चालू आहे, ह्या रूटने जाईन त्या रूटने जाईन, मी असं शूट करेन तसं शूट करेन, असं रील बनवून तसं रील बनवेन, तेच डोक्यात चालू आहे माझ्या. मग शेवटी मला 11 झोप आली मला, आणि मग कधी 4 हे कळलंच नाही. क्षमा अरे टोपे गंडरी, आणि ते पण 4 माझा आग आली. मी अलार्म लावला 4, पण त्या एक्साइटमेंटमुळे मला 4 आधीच जाग आली मला. असंही आहे, तुमच्या बरोबर सुद्धा होत असं होतं का नक्कीच कमेंट करून सांगा. आता या रस्त्याला तुम्ही पाहाल, इकडे माती दगड धोंडी आणून ठेवलेले आहेत काम करायला वाटतं, आणि तो रस्ता आय थिंक तो ओपन ठेवलेला जायला गेला तिकडे. हो होंडावाला गेला, होंडा हॅनसवाला, तो पण रायडर आहे, तो पण गावीच चालले वाटतं. ही बघा अजून गाडी पडलेली अशी पाठी, ही बघा ही बघा इकडे, आय थिंक थार आहे की ना माहिती नाही, पण अशी उलटी झाली होती इकडे, काय माहिती कशी काय. सेकंड गाडी पाहिली बाबा, उलटी झालेली बाबा. अरे हा बघ ठोकली बघा इकडे आईला, हे बघा इकडे, अरे काय चालू आहे. तिसरी गाडी बघितली त्याला ठोकताना, अरे देवा माझ्या, ओ शेट, फुडून पण चेपली आहे, पाठून पण चेपली त्याला, काय झोले कळत ना यार. आले परत आपल्या आयुष्यातले पेपर ब्लॉक आलेले आहेत, तर हे जरा बरे आहेत ना, हे बरे लहान आहेत. आलो पुढे नॉर्मल रस्ता आलो. आता इकडे पण तुम्ही पाहाल बघा, पुढे काम चालू आहे पण इकडे कुठे काम नाही, या रस्त्याला काम नाही आहे. कदाचित रस्ता काम होईल की ना माहिती नाही, कारण त्याला पुन्हा साईडला तर खाली राहिला, आज तिकडे काम चालू आहे, पण हा पुढे रस्ता इथपा असेच आणतील, कधी आणतील का माहिती नाही. अरे अरे हवा खड्डा बघा, अरे देवानी हवा बघा, वरती बघा ऐसा खो. म्हणजे तो आपण जो चढतो ना तो हा म्हणजे हा रस्त्याला आपण जो चढतो ना तो एवढा मोठा तो पॅच आहे खाली, तो वरती चढायला बापरे. हा बघा जो उतरतो ना तो बघा केवढा मोठा, बघा बघा बघितला, म्हणजे तो उतरायलाच आणि चढायला एवढाच मोठा आहे चायला, आणि पुन्हा हा मध्ये पॅच खराब आलेला आहे आणि पुढे असा चांगला आहे. व्हॉट हिशोब, व्हॉट हिशोब, आय डोंट नो, आय डोंट नो. इकडे आधी रस्ता खराब होता पण हा रस्ता चांगला केलेला आहे. कामं होत आहेत पण खूप हळू होत आहेत, खूप म्हणजे खूप हळू होत आहेत. ह्याच्या नंतरचे जे कामं होती रस्त्याची ते झाली, मोकळी झाली, पूर्ण झाली, हेच होत नाही कधी, का माहिती नाही का ते. आणि हा वळ जो माझा आहे ना टँक बॅग, अरे अरे हा बघा रस्त्यामध्ये बघा, आता मी हा एक पॅच खराब मध्ये आला, परत पुढे चांगला आहे. हा हा खड्डा बघा, खड्डा बघा चायला मारे टोपे गंडेरी, बघा ना हा पॅच त्याचा खराब आहे, पुढे चांगला केला, म्हणजे पुढे रस्ता आपला कॉन्क्रीटचा आहे. मग तो तेवढाच पॅच का ठेवला खराब काय कळत नाही यार. प्लीज इंजिनियर कमेंट कमेंट करो कमेंट. हा मी म्हणत होतो हा टँक बॅग जी आहे ना माझी, जेव्हा मी माझी थंडरबर्ड घेतली होती 7 अगोदर, तेव्हाच मी टँक बॅग घेतलं होतं. आपलं काही चॅनल वगैरे नव्हतं, पण लहान लहान म्हणून मी लहान लहानच्या राईडला गॉडचं घेतलं होतं आणि खूप छान आहे, म्हणजे कम्फर्टेबल आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा मी यूट्यूबवर आलो तेव्हा आपले कॅमेरेज वाढले, गिअर्स वाढले, म्हणून मी मोठी टँक बॅग घेतली रायनॉक्सची, आणि ही मग अशीच पडून होती. छोटी मी ऑलमोस्ट काय ते आज 3-4 ही बॅग काढलेली आहे. याच्यामुळे सामान राहतं आपलं, पुरेसं टेन्शन नाही. फक्त एकच आहे, ह्याचा जो मॅग्नेट आहे ना फक्त खाली आहे, वरती मॅग्नेट नाही, इकडे वरती मॅग्नेट नाही, खाली आहे. त्याच्यामुळे जास्त खड्डे बिड्डे आले तर जरा हा असा साईडला होतो असा, बस तेवढंच, बाकीचं ओके आहे. ऑफकोर्स गॉड्स कंपनीची अजून पण मोठ्या मोठ्या टँक बॅग येतात, पण मी तेव्हा लहान घेतली होती. इकडे तर
रेतीचा ढिगा लावून ठेवला बाई काय साईडला जर. अरे वापरा तो आणि काम करा लवकर. नॉनसेन्स. कोणाच्या घरी तर काम सुरू असेल ना, इथून रेती घेऊन जावा रात्री रात्री चहा यायला. हा मला चहा प्यायची ना, विसरलो तुम्ही. सोलो राईड करताना ना असं गप्पा गोष्टी करायला खूप बरं वाटतं मला. मी गप्पा गोष्टी करता करता कधी वेळ निघून जातो कळतच नाही. सोलो राईड करायची आपली वेगळी मजा असते, ग्रुप राईड करायची वेगळी मजा असते, आणि मित्रांबरोबर राईड करायची अजून वेगळी मजा असते. आणि मेन म्हणजे आपला बायको बरोबर किंवा गर्लफ्रेंड बरोबर राईड करायची तिची ती मजाच वेगळी असते. ऐशा बाय. पण मी ग्रुप राईड नाही प्रिफर करत. मला पर्सनली ग्रुप राईड बजारा पण आवडत नाही. म्हणजे ग्रुप म्हणजे कसं, असं 10-12 लोकांचे ग्रुप असतो ना, मला नाही आवडत. आपले सर्व खास मित्र एकत्र आले, 7-8-10 वॉट एवर एकत्र खास मित्र असू तर मग ती गोष्ट वेगळी आहे. मस्तपैकी इंटरकॉमवर टाईमपास आपण करू शकतो. नाही 3-4 मित्रांबरोबर तर एक नंबर चुम्मेश्वर. अरे हा कुठे लेफ्टला येतो सांग तरी राजा. खामला पोचलो, खामला आपण खामला. तर खांब पर तुम्ही पाहाल ना रस्ता असाच ऑन ऑफ ऑन ऑफच आहे. म्हणजे चांगला खराबच आहे. काही ठिकाणी काँक्रीटचे मोठे रस्ते आहेत, काही ठिकाणी जुने रस्ते आहेत, त्यात खड्डे आहेत, काही ठिकाणी पॅचेस खराब आहेत. अशी हवा असते. बेकार. तर वाजलेत 9 आणि आपण येऊन पोचलेत कोलाडला. आय थिंक कोलाडपर्यंत रस्ता म्हणालात तर ओके ठीक ठाक आहे यार. ऑन ऑफ चांगला बरा. आणि मी पण तुम्हाला हेच म्हणेन की तुम्ही आपला तो पाली निजामपूर करत माणगावला बाहेर पडला तरी हरकत नाही. आता इकडे तुम्ही जसं पुढे जात आहेत, इकडे जुनाच रस्ता आहे. तो वाल रस्ता काम केलं की नाही माहिती नाही, पण तो रस्ता बंदच ठेवला आहे. तिकडून गाड्या कुठे येतच नाही आहेत. इकडे रस्ता जुनाच आहे. हा बघा इकडे म्हणजे हा रस्ता नवीन करायचा म्हटलं तर तू पुन्हा तोडायला लागेल वगैरे सारा गोष्ट करायला लागेल. मग ते पुढे टाईम मारणार असते. आणि पुढे रस्ता चांगला आहे. पुढे रस्ता आपला काँक्रीटचा नवीन रस्ता आहे तो पुढे त्या साईडला. म्हणजे इथून गाड्या येतात ते परत आपल्या साईड आपल्या रस्त्याने येतात. हा बघा हा रस्ता बघा एक नंबर आहे. आता पुढे तेच तर म्हणून काही काही ठिकाणी रस्त्याचे कामं सुरू पण झाले आहेत. ते कधी कम्प्लीट करणार? कम्प्लीट म्हणजे ते कधी सुरू करणार? नॉनसेन्स. आपल्या आयुष्यातून हे पॅचेस आणि हे पेवरला कधी येतील काय माहिती. आणि हो अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या लांजातला एक सबस्क्रायबर आहे, आपल्या युट्यूबची फॅमिली आहे ती. आय थिंक तो राहतो देवरुखला. सन्मुख त्याचं नाव आहे. सन्मुख त्याचा यूट्यूब चॅनल आहे सन्मुख व्लॉग्स. इंस्टाग्राम पण आय थिंक सेम सन्मुख व्लॉग्स म्हणून काहीतरी. तर तो भाई निघाला आहे अयोध्याला. आय थिंक जो काहीतरी 6 का 7 तारखेला तो निघाला होता अयोध्याला ना. खूप भारी काम केलं त्याने. सिरियसली खूप बरं वाटलं. त्याचे व्लॉग तुम्ही नक्कीच पहा. यूट्यूबवर सन्मुख व्लॉग म्हणून असेल किंवा इंस्टाग्रामवर असेल सन्मुख व्लॉग ना, नक्की पाहा त्याचे अयोध्याचे ब्लॉग. कोकण टू अयोध्या क्या बात आहे. सुपर मॅन. खूप बरं वाटलं. मला पण ॲक्च्युली जायचं आहे अयोध्याला बाईक घेऊनच, पण तसा वेळ पाहिजे यार. म्हणजे टाईम पाहिजे, कारण कमीत कमी 1500 किलोमीटर राईड आहे ती. येऊन जाऊन ऑलमोस्ट 3000 किलोमीटर होतातच. थोडा वेळ पाहिजे. माझं त्याचं बोलणं चालू असतं इंस्टाग्रामवर. जाम भारी काम केलं भावा, जाम भारी. आवडलं आपल्याला. आपण आपलं ट्रिप बी पण झिरो करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या किलोमीटर किती आल्या माहीत पडतीलच, प्लस पेट्रोल प्लस आपलं ॲव्हरेज किती गाडी आहे ते पण माहीत पडेलच. कसं इकडे शो करतं ॲव्हरेज तिकडे तुम्ही पाहाल ना. एक मिनिट थांब, माझा उतरतो. चला इकडे पाहाल ना. हे बघा आता इकडे ट्रिप बी केलं आहे मी. तर ट्रिप बीमध्ये दाखवत आहे 136 किलोमीटर आपण केलेले आहेत 3 तास झाली रायडिंग करून. आणि आता ॲव्हरेज सांगतो ॲव्हरेज किती येते. म्हणजे या कन्सोलच्या हिशोबाने ॲव्हरेज देते आहे 34.9 आहे. ॲव्हरेज स्पीड आहे 44. क्या बात आहे यार. नॉट बॅड. आता मी ते कॅल्क्युलेट पण करणार आहे. म्हणजे आपलं जो गणित असतो किती पेट्रोलच्या हिशोबाने थोडंफार आपण पण कॅल्क्युलेट करू. त्याला घरी पोचल्यावर कॅल्क्युलेट करून सांगेन तुम्हाला मी. किंवा मी इकडे फ्लॅश पण करतोय, कारण घरी पोचतील तेव्हा मी जो चौथा ब्लॉग असेल तर मी इकडे फ्लॅश करतोय. घरी पोचल्यावर आपल्याला काय कॅल्क्युलेशन आलं ना तिकडे फ्लॅश करतो किती किलोमीटर दाखवलं आपल्याला.
किंवा किती ॲव्हरेज दिलं ते तुम्हाला सांगतोय मी. तर मंडळी 9:15 झालेले आहेत आणि आय थिंक आपण इंदापूरला पोहोचलो. इंदापूरला, हां इंदापूरला पोहोचलेलो. आता मला वाटत नाही इकडे रस्ता सुरू करतील की नाही, कारण मोठा करतील की नाही डाऊट येतो मला, कारण इकडे साईड साईडला इकडे बाजू आजूबाजूला बघा ना, असं घरं आहेत दुकानं आहेत, काय म्हणजे इकडे करतील की नाही आपल्याला कोणास ठाऊक. तर कोलाड टू इंदापूर रस्ता चांगला आहे. आता इंदापूर टू माणगाव होईल तो पण चांगला असाच रस्ता आहे. फक्त जे काय वाट लागली आहे ना ते लाईक आपलं टिल कोलाडपर्यंत जामला वाट लागली आहे आणि इकडे जाम लाईन लागली आहे बघा सी एन जीसाठी. सी एन जी घेणं म्हणजे ना बाबा एक प्रकारचं वाटतं पाप केलं लोकांनी, लाईन उभे राहिले ते बघा ना यार, शे अवस्था विकट होते सी एन जीची छायला. म्हणजे आयडियली कोलाडच्या पुढे रस्ता बरा आहे, कोलाडपर्यंत वाट लागली आणि प्लेस तर तिकडे ते आपलं पाळी जाते फाटा पुट्टो वाकण फाटा आहे तुमचं, वाकण फाटा, वाकण फाटापर्यंत पण रस्ता खराब होता त्याच्या. बाकी पुढे रस्ता असा मिळणार तुम्हाला फॉर शुअर. आय थिंक संगतील संगमेश्वरपर्यंत रस्ता चांगलाच आहे आणि संगमेश्वर लांजा मजा येणार पाहायला. साडेनऊ वाजायला आले मंडळी आणि आता माणगाव आताला आलंच आहे, म्हणजे आपली चहा पाणी नेक्स्ट व्लॉगमध्ये होणार असं मला वाटतं, का माणगाव व्लॉग मी एंड करतो त्यासाठी. चला मग मंडळी आता व्लॉग आपण एंडच करू. आता आलं माणगाव, तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी आपला लाईक अलिबाग टू माणगाव रस्ता दाखवत आहे. टिल कोलाड किंवा तो वाकण फाटा रस्ता जाम बेकार आहे, मध्ये मध्ये चांगले पॅचेस खराब आहेत, मध्ये मध्ये पॅचेस चांगलेच खराब आहेत, मध्ये मध्ये काँक्रीट रस्ता आहे, मध्ये मध्ये जुना रस्ता आहे, मध्ये मध्ये नवीन रस्ता आहे, काँक्रीट रस्ता आहे, अशी अवस्था आहे. पण इत काय खास नाही आहे फ्रँकली बोलतो, अजूनपर्यंत कामं तसे तशीच पडलेली आहेत, काय पूर्ण झाली नाही आहेत, अशी अवस्था आहे. काय सांगायचं खरोखर यार, खरोखर. आता नेक्स्ट वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे माणगाव टू खेड असं आहे. माणगावला पण आधी खूप ट्रॅफिक व्हायचं, दुपार संध्याकाळी ट्रॅफिक होतं वाटतं, आता इतकं नाही आहे. म्हणजे विचार करा, सकाळी मी 6:00 घर सोडलं, 3:30 तासामध्ये मी माणगाव घातलेलं आहे, विच इज गुड नॉट बॅड. कदाचित ते हार्लीमुळे असेल, कारण हार्लीला स्पीड चांगलं आहे, मध्ये मध्ये गाडी पळवतो तुम्ही. अरे हा बो, अरे महाराष्ट्र बिरायचं, अरे बाबा हळू. हां तो माणगावला पण बाहेर पडतो ना, राहून हा वाला बाईक इकडे इकडे इथून बाहेर पडतो वाटतं आपण. हा इथून बाहेर पडतो आपण निजामपूर करत आणि मग पुढे असं आहे. इकडे माणगाव डेपो या साईडला बघा. आता इकडे मध्येच गावामध्ये गाडी थांबवायचं म्हटलं ना की ट्रॅफिक वगैरे असतं म्हणून मी थांबवत नव्हतं गावामध्ये चहा पाण्यासाठी. आउटस्कट बरं पडतं जरा. थार मस्त गाडी आहे, थार आवडते आपल्याला, विचार आहे थारसाठी बघू. आता अरे चला लवकर रे बाबा. तर आता मिंडळ आपण मांगो क्रॉस केलेला आहे फायनली, वाजलेत बरोबर 9:31. तर व्लॉगमध्ये एंड करूया आपण इकडे आता. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्लॉग लगेच सुरू करतोय तो असताना माणगाव टू खेड. तर तुम्हाला आपले व्लॉग कसे वाटतात नक्कीच कमेंट करून, जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बघू. तुम्ही इंस्टाग्राम आय डी sandy_vinaykanetwar. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तुम्ही खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.